तेलधारा ते बेलखे रोड वरील बालाजी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीला दुपारी अचानक आग लागल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले. तेलधारा नगर परिषदेच्या अग्निशमन बंबाने तात्काळ आगीवर ताबा मिळवून मोठी हानी टाळली. तेलधारा शहरातील अशोक राठी यांच्या फॅक्टरीला आज दुपारी 1:30 दरम्यान अचानक आग लागली. बेलखेड रस्त्यावर असलेल्या या फॅक्टरी मध्ये रुई काढण्याचे काम सुरू असताना रुई बेल्ट पट्ट्याला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. आग लागली असे मजुरांच्या लक्षात आले असता तात्काळ तेलधारा नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन बंबाच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत आगीवर ताबा मिळवला, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. यामध्ये अशोक राठी यांचे जवळपास 8 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाजावरून लक्षात येत आहे. माझं नाव सावन अशोक राठी, बालाजी जिनिंग तेलधारा राहते. आग लागलेली आहे, शॉर्ट सर्किटमुळे इथं वर आग लागली आणि पूर्ण रुई आणि कापूस पण जळून खाक झालेला आहे. कमीत कमी माझं 7 ते 8 लाखाचं नुकसान झालेलं आहे. मी काटा केरायला गेलो होतो, त्यावेळेस शॉर्ट सर्किट इथं वर झाला आणि एकदम आग आणि पेट घेतलेलं आहे. त्यामुळे नुकसानहानी टळली. कोणाला काही दुखापत झाली नाही. किती नुकसान झालं? तरी जवळपास 7 ते 8 लाखाचं नुकसान झालेलं आहे माझं. MC News करता विशाल नांदोबा, तेलधारा.